मी प्रदीप राईट शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याण विद्यालय सातारा या शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आमची शाळा ही ISO 9001:2008 सर्टिफाईड स्कूल आहे आणि खूप उपक्रमशील अशी शाळा आहे. बदलत्या काळात जी काही आव्हानांना विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतं या दृष्टीने आणि स्पर्धेच्या युगामध्ये विविध स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्यासाठी शाळेमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र आम्ही स्थापन केलेलं आहे आणि शालेय स्तरावर तब्बल 21 स्पर्धा परीक्षांना आम्ही विद्यार्थ्यांना बसवतो आणि मार्गदर्शन करतो. यामध्ये स्पर्धा परीक्षा कक्ष आणि त्यासोबतची माहिती पुस्तिकाही आम्ही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो. या परीक्षांना एक एक विभाग प्रमुख दिलेले आहेत आणि ते या परीक्षांची नोटीस काढतात, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत याची माहिती पोहोचवतात, त्याचबरोबर त्याच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवून घेणं आणि त्या परीक्षांना प्रविष्ट करणं ही सगळीच कामं यांच्यामार्फत केली जातात आणि गौरवी दिवस संपादन केलं जातं. आतापर्यंत आमच्या शाळेमध्ये राज्यात प्रथम आलेली शिष्यवृत्तीची विद्यार्थिनी आणि राज्यात आलेल्या विद्यार्थ्यांची मोठी परंपरा आहे, त्याचबरोबर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची परंपरा आहे. विद्यालयामध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी म्हणून आमचं ग्रंथालय जे आहे यामार्फतही विविध उपक्रम राबवले जातात. खुलं मुक्तद्वार पद्धती आमच्या इथे ग्रंथालयात वापरली जाते. विद्यार्थी केव्हाही येऊन कोणत्याही कपाटातून हवं ते पुस्तक काढून वाचू शकतात, कुठेही लॉक्स नसतात. त्याचबरोबर यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही विद्यालयात प्रत्येक वर्गात वर्ग ग्रंथालय सुरू केलेलं आहे. तब्बल 200 ते 225 पुस्तक प्रत्येक वर्गात त्या वयोगटानुसार आपण उपलब्ध करून दिलेली आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही आवाहन करून त्यांच्याकडे जी जुनी घरी वाचलेली पुस्तकं असतील अशी सर्व पुस्तकं या ग्रंथालयात विद्यार्थ्यांनी आणून दिली आहेत. या वर्ग ग्रंथालयांचं कामकाजही वर्गातील विद्यार्थ्यांमार्फतच पाहिलं जातं. ज्यादा तासांना विद्यार्थी आपल्या आवडीची पुस्तकं घेऊन या वर्ग ग्रंथालयांमधून घेऊन वाचू शकतात आणि त्याचा निश्चितच फायदा विद्यार्थ्यांना होत असतो. अलीकडेच केंद्र शासनामार्फतची अटल टिंकरिंग लॅबची योजना आली होती. या धर्तीवर आम्ही विद्यालयातच सुरुवातीला अशी एक लॅब सुरू केली आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांना आवाहन करून त्यांच्याकडे जे जे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील घरी, बंद पडलेल्या असतील, चालू स्थितीतले असतील, मोटर्स असतील किंवा डायोड्स असतील, ज्या काही असतील या सर्व वस्तू शाळेत डोनेट करायला सांगितलेल्या आणि त्या एका खोलीमध्ये टाकून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यामधून विद्यार्थी आता रोबोट्स किंवा छोटी छोटी यंत्र डेव्हलप करू लागलेली आहेत. त्याचबरोबर सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी की ज्या मराठी माध्यमाची मुलं एकदम सेमीत आल्यावर त्यांना काही संकल्पना समजणं अवघड जातं, त्यासाठी आम्ही पिक्चर डिक्शनरीज शाळेच्या स्तरावर अवेलेबल केलेल्या आहेत की त्या चॅप्टरशी त्या युनिटशी संबंधित असणारे जे काही वर्ड्स आहेत, टिपिकल वर्ड्स, त्यांचं डिस्क्रिप्शन, त्याला पिक्चर सपोर्ट, त्याला सपोर्टिव्ह मटेरियल अशा पिक्चर डिक्शनरीज तयार केल्या आणि त्याही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान याचा छान परिचय विद्यार्थ्यांना व्हावा त्यासाठी दर शनिवारी आम्ही प्रश्नमंजुषा तर घेतोच, पण त्याचसोबत कधी कधी दुपारी शाळा सुटायच्या वेळेला अगदी 4 ते 5 असे एखाद्या तासामध्ये चालता बोलतासारखा प्रश्नमंजुषेचा खुला कार्यक्रम आम्ही आयोजित करतो की ज्यामध्ये 3 प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली की काही पेन किंवा कोणती भेटवस्तू विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून दिली जाते. पण या अशी खुली प्रश्नमंजुषा घेतल्यामुळे संपूर्ण शाळेतील विद्यार्थी यामध्ये सहभागी असतात आणि त्यामुळे त्यांना निश्चितच पुढे GK जे आहे त्यांचं चांगलं डेव्हलप होणार आहे. त्याचबरोबर जे लयबद्ध व्यायाम प्रकार आहेत, एरोबिक्स सारखे व्यायाम प्रकार, याचीही आमच्या जे विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन केलं जातं आणि 2000 विद्यार्थी एकावेळी लयबद्ध व्यायाम प्रकार हे ऑन म्युझिक करू शकतात. त्याचबरोबर अरविंद गुप्तांची जे टॉईज फ्रॉम ट्रॅश आहे त्याच्या सर्व व्हिडिओज आम्ही विद्यार्थ्यांना दाखवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. मोकळ्या तासिका किंवा ज्यादा तासिकांच्या वेळेस या व्हिडिओज विद्यार्थी पाहतात आणि स्वयंप्रेरणेतून विद्यार्थ्यांनी या व्हिडिओज पाहून दरवर्षी आम्ही फक्त या टॉईज फ्रॉम ट्रॅशचं प्रदर्शन विद्यालयामध्ये आयोजित करतो आणि तब्बल 250 ते 300 खेळणी दरवर्षी या टॉईज फ्रॉम ट्रॅशच्या प्रदर्शनामध्ये सर्वांना पाहायला मिळतात. अशी ही उपक्रमशील शाळा. धन्यवाद.